संततधार चालू असलेल्या पावसामुळे कांग नदी पात्र आवाक्या बाहेर। जामनेर शहरातून मधोमध वाहणाऱ्या कांग नदी पात्र हे जामनेर ते भुसावळ जोडणाऱ्या रस्त्यामधून वाहत असते। अशा या जामनेर व भुसावळचा संपर्क 2 दिवसापासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे कांग नदी पात्राला महापुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे। कांग नदी पात्र आवाक्याबाहेर वाहत असल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पूर पाहण्यासाठी नदी पात्रावर गर्दी केली आहे। सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसून जामनेर पोलीस स्टेशन व तहसील यांच्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे।